खरे तर काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते म्हणून एका विश्वासाने ओबीसी समाजाला न्याय मिळवून आपण देऊ हा विश्वास आपल्या सगळ्यांचं मला आता समाजाचं आपल्याला देणं लागतं. ज्या समाजात आपण जन्माला आलो त्या समाजाचं देणं लागतं ही भूमिका ठेवून घरावर तुळशी पत्र ठेवून कुठल्याही पक्षाकडून आपल्याला आर्थिक मदत न असताना सुद्धा आज गडचिरोली पासून तर बांद्यापर्यंतची सगळी लोक या ठिकाणी एकत्रित आपल्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेलं संविधान आणि या संविधानाच्या माध्यमातून दिलेला आपला अधिकार त्याच ऍडव्होकेट डेकोरवाणे त्यांनी मगाशी उल्लेख केला की आर्टिकल 340 प्रमाणे ओबीसी समाजाला दिलेलं आरक्षण आणि त्याच्यानंतर मंडळ आयोग आणि मंडळ आयोगाच्या नंतरच एक मोठ्या प्रमाणात कमंडल आणि कमंडलाच्या नंतर आपल्या मंडळ आयोगाला संपवण्याची केलेली प्रक्रिया पण अजूनपर्यंत आपला समाज त्या पद्धतीनं जागा झाला. मी अनेकदा सांगतो की आमचा हा समाज मला मगाशी आपले राष्ट्रीय अध्यक्ष विचार होते की कितने परसेंटेज में लोग महाराष्ट्र में ओबीसी समाज के हैं. संविधानात सांगितलं की 60% ओबीसी समाज के लोग महाराष्ट्र में हैं. पण वेगळ्या वेगळ्या याच्यामध्ये आपण विभाग केलो वरून आम्हाला जिल्हा परिषदचं तिकीट मिळालं किंवा आम्हाला एखाद्या महानगरपालिकेचं तिकीट मिळालं, नगरपालिकेचं तिकीट मिळालं किंवा आमदारकीचं मिळालं किंवा खासदारकीचं माझ्या समाजानं. मी नेहमी एक गोष्ट सांगतो की नाना पटोले महाराष्ट्राचा विधानसभेचा अध्यक्ष होऊ शकला, विधानसभेमध्ये अनेक वर्ष आज आमदार म्हणून येतोय, खासदार म्हणून मी गेलो, तर माझ्यापेक्षाही अनेक लोक विद्वान आहेत, पैसेवर आहेत, पण मी ओबीसी समाजामध्ये माझा जन्म झाला म्हणून मला आमदार होता आलं, म्हणून मला खासदार होता आलं, म्हणून मला विधानसभेचा अध्यक्ष होता आणि म्हणून मला ओबीसी समाजाचं देणं लागतंय. इथे अनेक लोक आपण पाहतो की जेव्हा खुर्चीवर बसतात शासनाच्या अनेक लढाया जेव्हा होतात आणि त्या लढाईतून आपण आपला प्रतिनिधित्व जेव्हा विधानसभेत लोकसभेत बनवत पाठवतो आणि मंत्रिमंडळात आपले लोक जातात पण मंत्रिमंडळामध्ये आपली भूमिका मांडायला मागत करतात, त्याचे कारण काय? त्याची कारण आहे की उद्या माझी खुर्ची नाही दिली पाहिजे. मी बोललो मुख्यमंत्री नाराज होऊन गेले. खरं तर मला सांगतात की ज्या दिवशी विधानसभेचा अध्यक्ष म्हणून कारण दर 10 वर्षांनी आपली जातीनिहाय झालेला 2021 कारण 2011 मध्ये डॉक्टर मनमोहन सिंग साहेबांचं सरकार होतं त्यावेळी जातीनिहाय ज्यावेळी जनगणना झाली. आपण पाहतो की मोदीच्या सरकारने लोकसभेमध्ये सांगितलं की 98% पेक्षा जास्त ही जी काही जनगणना डॉक्टर मनमोहन सिंग साहेबांच्या काळात झाली त्याच्यामध्ये 98%च्या वर हे बरोबर आहे, फक्त काही पर्सेंटेज याच्यामध्ये चुका आहे, त्याच्यामुळे आम्ही हे जाहीर करू शकत. आता त्यांना सातत्यानं सुप्रीम कोर्टातून आपण मागणी केली की केंद्र सरकारने तो डाटा दिला पाहिजे पण केंद्र सरकारने मुद्दाहून तो डाटा दिला नाही. फुटबॉल त्यांनी राज्यावर टाकला. खरं तर मी तुम्हाला सांगतो की आपली अवस्था अशी झाली आता ओबीसी समाजाची. लहानपणामध्ये एक धडा होता आपल्याला बालभारतीमध्ये, अलीकडचं नाही आहे, त्या बालभारतीच्या धड्यामध्ये असं होतं की ससा धडा खाऊन चालला होता, त्याच्यावर पान पडतं आणि पान पडलं की तो सुसाट्याने पडला लागतो की आभाळ पडला म्हणून आणि काट्या गोड्यातून जातो रक्तमंबाळ होतो त्यातली तो मरतो असा तो धडा होता. त्या धड्याचा अर्थ मला अलीकडच्या घरात कळायला लागला. आपल्या ओबीसी समाजाला नेमकं असंच केलं जात. खर तर मी तुम्हाला सांगतो की संविधानापेक्षा कुठली गोष्ट मोठी नाही पण आपल्याला केंद्र सरकारने सांगितलं की राज्य सरकारने आता एमपी कडे अटॅक केला पाहिजे. राज्य सरकारचे हे अधिकार पण नाही. आपण आता बघतो की बिहारच्या सरकारनं सांगितलं की आम्ही राज्यामध्ये जनगणना करू जातीनिहाय,
मी तुम्हाला सांगतो की त्याला एक ऑथेंटिक महत्व नाही. एखाद्या राज्याला यादव सर बिहार की सरकार, नीतीश कुमार की सरकार अगर जाति निहाय जनगणना कर रही है तो कोई बड़ी बात नहीं है उसको, लेकिन एथेंटिक राइट्स. जब तक केंद्र की सरकार जाति निहाय जनगणना करती नहीं तब तक उसको कोई वैल्यू नहीं, क्योंकि सेंसस ये सेंट्रल गवर्नमेंट की जवाबदारी, हमारा संविधान वही देता है. लेकिन हमें कहते हैं कि तुम ट्रिपल टेस्ट करो, आप लोग एम्पिरिकल डाटा जमा कर लो, इसको कोई वैल्यू नहीं है. अपने ओबीसी समाज को केंद्र में बैठी हुई मनुवादी व्यवस्था की जो सरकार है, बीजेपी की सरकार है, वो हमारे ओबीसी समाज का फुटबॉल करती है. तुम इधर जाओ उधर से क्लास करो फुटबॉल में जैसे करते अपन मैदान में, वैसी आज अपने ओबीसी समाज की व्यवस्था बना कर रखने का काम ये मनुवादी सरकार जो मोदी की बैठी है. मोदी का भी मन है और मनु का भी मन है, इसलिए मैं मनुवादी सरकार कह रहा हूं. तो ये मनुवादी सरकार ने जानबूझकर हमारे ओबीसी समाज को फुटबॉल बनाने का काम किया है. मैं चाहता हूं कि हम लोगों को अब जागने का समय है, हम लोगों को अब जागने का समय. मैं मंच में भी अभी थोड़ा देख रहा हूं कि मैं डूबी लगा रहा क्यों लगा रहा, क्योंकि मुझे रात में नींद नहीं लगती. अब नींद नहीं लगती तो मेरा समाज सोया है तो मुझे तो जागना पड़ेगा ना. तो मैं ये इसलिए कह रहा हूं कि अभी हमारे समाज में भी क्वालिफाइड लोग, हमारे अभी लोग समझदार. और रही हम महाराष्ट्र में, तो महाराष्ट्र में ऐसी परिस्थिति की डोमिनेशन जो रहा है, राजनीतिक डोमिनेशन महाराष्ट्र में जो रहा है वो मुट्ठी भर लोगों का है. मैं किसी जाति के ऊपर टिका नहीं करूंगा, गलती हमारी है. एक उंगली हम दूसरे तरफ करते हैं तो चार उंगली हमारे तरफ. हमने अपने आप को सुधारा और उस व्यवस्था को मैं बार बार मानता हूं कि आज गढ़चिरी से लोग, गढ़चिरी हो ये सब जिले के इधर ओबीसी समाज के लोग यहां पे, और क्वालिटी के लोग जैसे देवी माड़ी साहब ने कहा, जॉब और अभ्यास लोग यहां पर हमने लाया है. तो मुझे विश्वास है कि ओबीसी समाज की जो आज जो परिस्थिति है उसको बदलने का मौका हमारे हाथ में. अरे तुम्हें अभी ये मगाशी सांगितलं की ओबीसी हा समाज जो आहे या राज्यातले सगळ्यात मोठ्या संख्येचा असलेला हा समाज आहे, फक्त मूड बांधण्याची गरज आहे. आता मी कुणबी आहे, तो तेली आहे, तो माळी आहे, तो सोनार आहे, तो लोहार आहे, ही जी काही धनगर आहे, ही बंजारी आहे, हा बंजार आहे, ही जी आहे आपली विभाजित आहे, ही विभाजित जी परिस्थिती आहे, ती विभाजित परिस्थिती आपल्याला बदलावी लागणार आहे, आपल्याला मूड बांधावं लागणार. आणि ज्या दिवशी आपण मूड बांधली तर तुम्हाला सांगतो की जास्त काळ नाही, जास्त मोठा काळ नाही. भगवान श्रीरामाला तर 14 वर्षाचा वनवास झाला, आपल्या लोकांना 75 वर्षाचा झाला. देशाच्या स्वातंत्र्य मिळून किती वर्ष झाले, आता 75 वर्ष कल्पना, 75 वर्ष आपण मागत होतो. पण आता मी तुम्हाला सांगतो की एक मोठे बदल आहे आणि या बदलाचा फायदा आपल्या लोकांनी घेण्याची गरज आहे. हे ठीक आहे, कालच्या राज्यसभेच्या निवडणुकीमध्ये कोण आपल्या पद्धतीने जिंकले, काय गेम त्याच्यामध्ये गेम प्लॅन झाले ते सगळे मला माहिती आहे. वेळेच्या नंतर सगळं, पण लोकांमधल्या निवडणुकीमध्ये त्याच्यामध्ये हे गेम प्लॅन नाही चालत. लोकांच्या जनतेच्या निवडणूक, जनतेच्या निवडणुकीत कोल्हापूरची निवडणूक आपण काँग्रेसने जिंकलीच ना, काँग्रेसने जिंकली कधी लोकांची निवडणूक? हा, ही गेम प्लॅनची निवडणूक ठीक आहे, ते जिंकले. आणि त्याच्यात एक महत्वाचा मुद्दा आहे की आता उद्या जे आपल्या राज्यामध्ये आपण ही आता जनगणना म्हणजे कुठली एम्पिरिकल डाटा जो गोळा केला, त्या एम्पिरिकल डाटाचा किती संबंध पडेल की नाही पडेल मला माहिती नाही. महाराष्ट्राच्या सरकारमध्ये सुद्धा आहे, त्या सरकारमध्ये आता परवा पण मी मुख्यमंत्र्यांना सांगितलं, उपमुख्यमंत्री माझ्यावर होते त्यांना पण मी सांगितलं की तुम्ही याच्याकडे जास्त लक्ष घाल. पण आता ते किती लक्ष घालतात किती नाही मला माहिती नाही. पण आता उद्या परवा ते कोर्टामध्ये गेलं, समजा हे प्रकरण पुन्हा एम्पिरिकल डाटा राज्य सरकारने सुप्रीम कोर्टामध्ये दिल्यानंतर
ओबीसीच्या आरक्षणाची सुरक्षितता होईल की नाही हे आता कोर्टातच ठरणार. कारण की मध्य प्रदेशच्या याच्यामध्ये निर्णय जो झाला, आपल्याला माहितीसाठी सांगतो इतर पूर्ण राज्यातील लोकांनी, मध्य प्रदेशच्या याच्यामध्ये सुप्रीम कोर्टाने जो निर्णय दिलेला आहे त्या निर्णयाला तुम्ही वाचलं, मध्य प्रदेशच्या निर्णयामध्ये सुप्रीम कोर्टाने असं सांगितलं की जो डाटा मध्य प्रदेश सरकारने सुप्रीम कोर्टात दिला त्या डाट्याला आम्ही बघितलेलं नाही असं त्यांनी म्हटलेलं आहे. आता तुम्ही ओबीसी आरक्षणाचा एक निवडणुका घ्या, पण या त्याच्याबद्दलच कोणी चॅलेंज केलं, कोणी आमच्याकडे आलं, तर मग आम्ही हा सगळा डाटा बघू आणि हा डाटा चुकीचा निघाला तर तुमचं आरक्षण रद्द करू, अशा पद्धतीचं ऑर्डर सुप्रीम कोर्टाने मोघम त्या ठिकाणी दिलेलं आहे. आता इथं वकील लोक बसलेले आहेत, असं सुप्रीम कोर्टमध्ये ऑर्डर देऊ शकतात पण दिलं काही, त्यांनी आरक्षण वाचवण्यासाठी मदत नाही, त्यांनी मोघम अशा पद्धतीचं ऑर्डर मान्य सुप्रीम कोर्टाने दिलेलं आहे. आता महाराष्ट्रालाही तसंच दिलं पाहिजे असं अपेक्षित आपले आहे. आता महाराष्ट्राचा डाटा त्यांनी सगळा पाहिला तर मग अशी तुम्ही जो आयोग आता बसलेला त्या आयोगाचा अनुभव आपल्याला मागच्या काळात आहे, तर त्याच्यामध्ये कसा तो गोळा केला कसा नाही आपल्याला माहिती नाही. पण मी तुम्हाला सांगतो की ठीक आहे, आयोग आहे तर त्यांनी डाटा कसा गोळा केला तो वेळेवर त्याची चर्चा करू, नंतर चर्चा करू. पण आपण सगळेजण संभ्रमात ठेवण्याचं काम आपल्याला केलं जातं. मी एवढंच आव्हान करतो आपल्याला की ही आता मागण्याची वेळ नाही, आता आपल्याला घेण्याची वेळ आहे. आणि पुढचा काळ हा आपल्या लोकांचा, पुढचा काळ आपल्या लोकांचा, पुढचा काळ बहुजनांचा आहे, पुढचा काळ बहुजनांचा आहे. आदिवासी असेल, शेड्यूल कास्ट असेल, ओबीसी असेल, आमचा अल्पसंख्यक असेल, पुढचा काळ या लोकांचा आणि त्याच्या तयारीला तुम्ही लागा. आता तुमचं काम एवढंच आहे की ही लढाई आपण लढूच, पण आता तुम्ही भूतमी आहे, तुम्हाला संघटना मजबूत करावी लागेल. फादर काँग्रेसवाले काय करतात, कोण काय करते याचा आपला काही संबंध नाही. आपला संबंध आपल्या संघटनेशी आहे. तुम्हाला सत्तेमध्ये कसं आणायचं ते मागं काम, तुम्हाला तुमचे बूथ मजबूत असतील तर सत्तेत तुम्हाला मिळाल, पण नुसतं तुम्ही हवाई हवाई असाल तर अजिबात तुम्हाला संधी मिळणार नाही. मग नाना भाऊ आमचा माणूस आहे तरी तसं चालणार नाही. मेरिट असेल तर मेरिट असेल, अनमेरिट असेल तर नाही. काँग्रेसने गांधी परिवाराने संविधानाचं रक्षण केलं आणि म्हणून सर्वसामान्य माणूस, काँग्रेसचा माणूस, या सगळ्यांनी उद्याच्या एजिटेशनमध्ये ईडी कार्यालयाच्या समोर उभं राहण्याचं काम केलं तर मला असं वाटतं की इथूनच भारतीय जनता पार्टीच्या केंद्राच्या सरकारचं पतन सुरू होणार. लोकांमध्ये उद्रेक खूप गोष्टीचा आहे, महागाईचा उद्रेक आहे, बेरोजगारीचा उद्रेक आहे, लोकांच्या मनामध्ये शेतकऱ्यांच्या विरोधातलं धोरण केंद्र सरकार सातत्याने घेते आणि शेतकऱ्याला बर्बाद करते त्याचं उद्रेक आहे, गरिबीचा उद्रेक आहे. आणि म्हणून या सगळ्या उद्रेकाला सोबत घेऊन उभं झालो तर मला वाटतं की केंद्रातलं अत्याचारी नरेंद्र मोदीचं भाजपचं सरकार जास्त दिवस या देशामध्ये राहणार नाही. जसं श्रीलंका झालं, श्रीलंकेच्या राष्ट्राध्यक्षाला मिलिटरीच्या याच्यामध्ये आता तळघरात लपून राहावं लागतं. देशातील सगळ्या जाती धर्माचे लोक त्याच्या अंगावर जवळ पडले आणि त्याला आता त्या पद्धतीचं फळ कळावं लागलं. तसं आपल्याला काही कोणाला मारा गेल्याचं नाही आहे, पण आपली भूमिका एकच आहे की आपली भूमिका देशाला बर्बाद करणारी जी व्यवस्था भारतीय जनता पार्टीच्या निमित्तानं जी केंद्रात बसलेली आहे तिच्या विरोधातली मोहीम आपल्याला तेज करायची आहे आणि याच्यापेक्षा कुठली मोठी संधी नाही. आणि मग एकदा त्या केंद्रात आणि राज्यामध्ये काँग्रेसचं सरकार आलं तर मी तुम्हाला सांगतो की याच्यामध्ये जसं माझ्या अभिनेताईने मला सांगितलं त्या पद्धतीची सुधारणा ती आपण मी काय करत असताना लोकसभेत मी मांडली होती, पण त्या सरकारला करायचं नाही. मोदींना मी सांगितलं होतं की ओबीसीचं एक वेगळं स्वतंत्र मंत्रालय केंद्रात करा. आता विजय वडेट्टीवरची अडचण काय, त्याला राज्य सरकारच्या वाट्यामध्ये जो काही पैसा येतो त्या पैशावरच त्याला पुढे जावं लागतं. आपली मागणी जास्त आहे, आपली संख्या जास्त, त्याच्यामुळे आपल्याला पैसे जास्त लागतात, पण केंद्राचा पैसा त्याच्यामध्ये नाही, केंद्र त्याच्यामध्ये पैसे देत नाही. पण केंद्रामध्ये ओबीसीचं मंत्रालय झालं असतं तर मग आपल्याला ओबीसीला केंद्रालाही पैसा द्यावा लागला असता आणि केंद्राचा पैसा राज्यात आला असता, म्हणजे आपल्या राज्यातल्या लोकसंख्येच्या आधारावर तो पैसा मिळाला असता आणि अनेक प्रश्नाला आपल्याला सोडवता आला असता.
म्हणून जे वडेट्टीवार साहेबांची अडचण त्याच्यामध्ये कारण सगळ्या गोष्टी करू शकतो आपण पण खिशात पैसे नसतील तर काहीच करता येत नाही आणि म्हणून आज आपल्या मंत्र्यांची तीच अडचण आहे आणि म्हणून आपण त्यावेळेस मागणी केली होती तर मोदींनी मला उत्तर असं दिलं होतं की मी अनेक मंत्रालय बंद करायला निघालो प्रशासकीय खर्च बंद करायला निघालो आणि तुम्ही ओबीसीचं मंत्रालय चालू करा म्हणता मी कधीच करणार नाही मी उलटे मंत्रालय बंद करेल असं त्यांनी त्यावेळेस 2017 मध्ये मला म्हणाले होते अखेरी आपण पाहतोय की आता देशातले अनेक मंत्रालय बंद व्हायला लागले आता पुढच्या काळात रेल्वे मंत्रालय राहणार नाही खासगी झालं रेल्वे तर मंत्रालय कुठं राहणार आता टाटा म्हणतो अंबानी आणि अदानीसाठी काही मंत्रालय बनणार नाही खासगी होईल ना तुमच्या अनेक जेवढे काही हेवी इंडस्ट्री मिनिस्ट्री आहे खूप सारे मिनिस्ट्री केंद्रामध्ये आहे या सगळ्याच्या सगळ्या मंत्रालय आपोआप कमी होती सगळं कारण की खासगीकरण सुरू झालं आणि खासगीकरण मगाशी यादव साहेबांनी सांगितलं की खासगीकरण झालं तर मग ज्या आरक्षणाची जी लढाई आपण लढतो आहे ती आपोआप संपली कारण की खासगीकरणाच्या आधारावर नोकऱ्यांचं आरक्षण संपेल मग कुठल्या आदिवासीचं आरक्षण राहणार नाही कुठल्या सेड्युलचं आरक्षण राहणार नाही कुठल्या ओबीसीचं आरक्षण राहणार नाही आणि मग हे सगळं आरक्षणच संपलं खासगीकरण झालं तर मग काय राहिलं तुमच्या हातात आणि म्हणून आज देश वाचवणं हे आपल्यासाठी सगळ्यात महत्वाचं हे सगळ्यात महत्वाचं आता हे सगळं देश शिकून मोकळं व्हायची वेळ आता आलेली आहे श्रीलंकेच्या वाटेवर आपण हे तुम्हाला मी मुद्दाहून सांगतो मी कधी हिंमत हरत नाही हे एकदम जसंच तसं पाहून घेतो त्याच्यावर हिट फॉर टॅट ही भूमिका ठेवा आपली भूमिका स्पष्ट म्हणायची करणे तो डरणे आपल्याला काय करायचं आपण करणे तो डरणे त्याच्यामुळे ही भूमिका ठेवून तुम्ही पुढे जा मी भानुदास माळी साहेबांचं मनापासून आभार व्यक्त करेन की आम्ही राज्यामध्ये काँग्रेसचे अनेक सेल आहे पण पूर्ण राज्यभर त्यांनी फिरून ओबीसी संघटनेला पूर्ण जिल्ह्या जिल्ह्यामध्ये जाऊन त्यांनी संघटनेच्या लोकांची मीटिंग घेतली त्यांनी एक व्यवस्थित संघटन उभं केलं आणि आज एक शिस्तबद्ध संघटन ओबीसीचं त्या महाराष्ट्रामध्ये उभं करण्याचं काम भानुदास माळी साहेबांनी केलं त्याबद्दल त्यांचं आणि त्यांच्या टीमचं मनापासून मी या ठिकाणी धन्यवाद करेन आणि म्हणून मी आपल्याला सगळ्यांना सांगतो की ही लढाई आपण जिंकू आणि ज्या जनतेचे हक्कासाठी आपण आपल्या घरदार सोडून आपल्या घरावर दोषी पत्र ठेवून हे जे काम करतोय याच्यामध्ये मी तुम्हाला यश प्राप्त करून देईल एवढाच विश्वास तुम्हाला लेटेस्ट अपडेट्स और ताजा तरीन खबरों के लिए टीवी वन इंडिया लाइव को सब्सक्राइब कीजिए और नोटिफिकेशन पाने के लिए बेल आइकॉन को दबाना मत भूलिए।